बोला सर। महाबळेश्वर आणि पाचगणी भागामधील वनसदृश्य किंवा संपूर्ण वनाचा भाग कोणता आहे हे ठरवण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया सुरू आहे ती अत्यंत विवादास्पद किंवा गुंतागुंतीची होत चाललेली असं दिसते। न्यायालयाचा उद्देश नक्कीच चांगला असेल, परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वनसदृश्य जमीन ठरवण्याची प्रक्रिया ही किचकट वाटायला लागलेली आहे त्यासंदर्भात मला असं वाटतं की आपले प्रांत आणि तहसीलदार यांनी लोकांचं म्हणणं जास्तीत जास्त ऐकून घेतलं पाहिजे, तरच याच्यातून मार्ग निघू शकतो। कारण की अनेकदा पडीक जमिनीवर सुद्धा वनसदृश्य वाढ झालेली आपल्याला दिसते, काही वृक्ष लागतात, काही झाडं उगवतात, याचा अर्थ ती वनाची जमीन आहे असं नाही। त्यामुळे सर्वेक्षण करत असताना किंवा मॅपचं इम्पोजिशन पण करत असताना GIS द्वारे जे मॅप घेतले जाणार आहेत ते सगळेच बरोबर असतील असं सुद्धा नाही, त्याच्यामध्ये अचूकताही नसते असं सुद्धा तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून प्रत्यक्ष लोकांशी बोलल्या शिवाय या प्रश्नाच्या संदर्भात कोणताही अहवाल प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी न्यायालयात सबमिट करू नये, आणि जर त्यांना वेळ कमी पडत असेल तर त्यांनी न्यायालयामध्ये आणखी एक तारीख पुढची मागावी, पण लोकांशी संवाद साधल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये असं मला वाटतं।